हॅलो हॅलो सुनी, मी आई बोलते. आई काय म्हणतेस? कसा फोन केलास? तुझी तब्येत कशी आहे? ठीक आहे. तुझे जावई चांगली काळजी घेतात माझी. असा प्रेमळ नवरा मिळायला भाग्य लागतं, आणि सुनी ते भाग्य तुला लाभलंय. बरं, तुला एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचंय. हं? सांगलीला बघ, आपल्याला एक माणूस भेटला होता, मला शशी म्हणून हाक मारणारा. त्यानंतर मी खूप अस्वस्थ होते, तुम्हाला काही सांगत नव्हते, तुम्ही सगळ्याजणी बेचैन होता. तेव्हा काही सांगण्याच्या मनस्थितीत मी नव्हते ग, पण आता मी तुला सांगते. काय झालंय, पुन्हा भेटला का तो? भेटला? अगं भेटला नाही, तो इथं आपल्या घरी आलाय. म्हणजे? अगं तो माणूस म्हणजे माझा मावस भाऊ, तुमचा मामा बन्या. तो मला माझ्या माहेरच्या नावानं शशी म्हणून हाक मारतो. तरुणपणच्या काही चुकामुळं तो तुरुंगात गेला होता, तेव्हापासून मी त्याच्याबरोबर संबंध तोडले होते. पण आता तो सुधारलाय, त्याला पश्चाताप झालाय, आपल्या घरच्यांनी त्याला स्वीकारलाय, तो इथं आपल्याकडेच राहतोय. काय सांगते साई, तो आमचा मामा होता. चला छान झालं, आपल्या घराला एका पुरुष माणसाची सोबत मिळाली, आधार मिळाला. हो ना. सुनी, तुला आणखी एक सांगायचंय. काय? आपली मधू श्रद्धाकडे आहे, पण श्रद्धाचं आणि मधूचं फारसं पटत नाही आहे. तेव्हा तुला आणि अभिषेकला एक विनंती करायची होती. आई, अभिषेकना विनंती कसली करतेस? ते इथेच आहेत, बोल त्यांच्याशी. आईला काहीतरी सांगायचंय. हो आई, विनंती कसली करताय? तुम्ही आज्ञा करायची. मला असं विचारायचं होतं, तुम्ही दोघं कोल्हापूरला जाऊन मधूला तुमच्याकडे घेऊन याल. हो, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, त्यानिमित्ताने आमचं फिरणं पण होईल. खरं म्हणजे तिने इथं यावं अशी माझी इच्छा आहे, पण तूर्त तरी तिची इथं येण्याची, विशेषतः माझ्याकडे येण्याची इच्छा दिसत नाही. तेव्हा तिथं तुमच्याकडं तिचं मन मोकळं व्हावं, तिला आराम मिळावा म्हणून ती तिथं आली तर बरं होईल असं मला वाटतं. चालेल ना? हो हो, अगदी. अहो अहो, मी स्वतः जाऊन तिला घेऊन येईन. ती तर खूप आनंदात, खूप मजेत राहील. तुम्ही काही काळजी करू नका. अभिषेक, माझ्या डोक्यावरचं थोडं तरी ओझं उतरलं. बरं बरं. हो हो, अच्छा. कुणाला घेऊन यायचं इथे? मधोबाला, तयारी लागा, मला कोल्हापूर जायचंय. अरे मधूला आणायचंय? तू येशील माझ्याबरोबर?